नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय तेरावा द्वादशीचा महिमा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य नम श्री पुरुषोत्तमाय नम भगवान विष्णू म्हणाले लक्ष्मी आता पंचपर्वामधील द्वादशी तिथीचा महिमा तुला सांगतो द्वादशीचे हे पुण्यव्रत तीन दिवस पाळावे लागते दशमी तिथीला फक्त एकच वेळ भोजन घ्यायचे म्हणजे अर्धा उपवास करायचा मग दुसऱ्या दिवशी एकादशी संपूर्ण एक दिवस उपवास करायचा आणि तिसऱ्या दिवशी द्वादशीला शक्य तितक्या लवकर त्या एकादशीचे पाळणे करायचे म्हणजे ब्राह्मणासह यजमानाने मिष्टान्न भोजन करायचे द्वादशीला दिवसा झोपू हो नये वर्षातील प्रत्येक महिन्यात दोन द्वादशी तिथी असतात त्याही वरीलप्रमाणे तीन दिवस व्रत पाळूनच कराव्यात परंतु अधिक मासातील एक जरी द्वादशी तीन दिवस व्रत पाळून गेली तरी त्या बाकीच्या सर्व द्वादशीचे पुण्य पदरी पडते द्वादशी पर्वाच्या व्रतात साधनद्वादशी हा एक विशेष पुण्यकारक योग असतो साधन द्वादशी म्हणजे सूर्योदयापूर्वीच एकादशीचे पाळणे करणे द्वादशीला सूर्योदयापूर्वीच ब्राह्मणासह यजमानाने भोजन घेणे पण हा पर्वकाळ वेळेतच साधला पाहिजे ती वेळ जर चुकली तर राजा अमरीशाप्रमाणे यजमानाची फजिती होते ती अमरीश राजाची कथा मी तुला अगदी सविस्तर सांगतोच पण अधिक मासातील एका द्वादशीला तरी मुख्य म्हणजे अन्नदान करणे हे फारच मोठे पुण्यकर्म आहे त्या पर्वकाळात ब्राह्मणाला भोजन वस्त्र पात्र फळे तांबूल आणि तुपात तळलेले तेहतीस अनारसे धोंडे किंवा बत्तासे खारका सुपाऱ्या इत्यादी दान दिले पाहिजे आपतेष्टांसह पूर्णाच्या धोंड्याचे भोजन केले पाहिजे आता साधन द्वादशीचे कडक व्रत करणाऱ्या अमरीश राजाची कथा सांगतो ती मन लावून ऐकावीस त्या कथेमुळे तुला द्वादशीचा विशेष महिमा कळेल पूर्वी सूर्यवंशात अमरीश नावाचा एक राजा होता तो मोठा धर्मनिष्ठ सदाचारी आणि पुण्यवान होता दर महिन्याला साधन द्वादशीचे व्रत तो नेमनिष्ठेने करायचा भल्या पहाटेच सूर्योदयापूर्वी येतील तितक्या ब्राह्मणांना तो यथेच्छ भोजन घालायचा अमरीश राजाने अशी कितीतरी सहस्त्र भोजने घातली त्याच्या त्या साधन द्वादशीच्या पुण्याईमुळे तो इंद्रपदाला योग्य असा ठरला आपले पद तो राजा घेईल की काय याची देवेंद्राला भीती वाटू लागली आणि म्हणूनच देवेंद्र अगदी अस्वस्थ झाला एके दिवशी दुर्वास ऋषी देवेंद्राकडे आले होते आगत स्वागत झाल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले देवेंद्रा अलीकडे तुझे शरीर अगदीच क्रुश होत चालले आहे काय करणार मुनिवर्य मी चिंतेने जळत चाललो आहे पृथ्वीवरील तो अमरीश राजा अधिक मासातील साधन द्वादशीचा नियम अखंडपणे चालू ठेवित आहे त्याची ती थोर पुण्याई म्हणजे मला विघ्नच आहे देवेंद्राने हे सांगितल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले मग काय बिघडले द्वादशीचे हे व्रत प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने केले होते महादेवाने केले होते तू सुद्धा केले होतेस ना ते खरे पण मुनिवर्य तो अमरीश राजा आता माझे हे इंद्रपद घेईल मग मी काय करू मुनिवर्य आपण त्या अमरीशाच्या द्वादशी व्रताचा जर भंग केला तर देवेंद्राची ती दुर्बुद्धी ऐकून दुर्वास ऋषी म्हणाले छे, छे ते शक्य नाही अरे त्या अमरीशाला प्रत्यक्ष विष्णूचे सहाय्य आहे त्याच्या त्या व्रताचा भंग करणे म्हणजे माझ्यावर आपत्तीच की ते काही नाही गुरुवर्य आपण माझ्यासाठी तरी एकदा समक्ष अमरीशाकडे जावे आणि पहावे तरी काय काय होईल ते देवेंद्राने विनंती केली विष्णू म्हणाले लक्ष्मी पुढील हकीकत पुढे चौदाव्या अध्यायात मी तुला सांगतो ती तू शांतपणे ऐक ओम नमो भगवते वासुदेवाय नम मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद